नमस्कार, मी गंगाधर कदम। आपलं किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी। किनोट एलआयसीचे शाखा व्यवस्थापक गंगाधर डी भुरके यांचा वाढदिवस आज वृक्षारोपण करून दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला। एलआयसीचे शाखा व्यवस्थापक गंगाधर डी भुरके यांचा वाढदिवस आज गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने व त्यांच्या सहकारी मित्राने किनवट येथील मंगाबोडी जंगलात दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला। जंगलात झाडे लावून आगळा वेगळा उपक्रम राबवून त्यांनी या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी केला। या प्रसंगी PRP चे जिल्हाध्यक्ष विनोदजी भरणे, प्राध्यापक विजयजी खुपशे सर, ॲडव्होकेट चंद्रशेखरजी नेमानेवार, संदेश भोवरे, मराठा उद्योजक सुशील कदम पाटील, श्रीनिवास दांडेगावकर, चंद्रमणी भावे, भास्कर राऊत, गंगाधर सोमवारे, बबन वानखेडे, सुभाष निलगिलवार, कृष्णा सातुरवार जाधव सर आश्रमशाळा, प्राध्यापक चाटे, गजानन आगरमोरे, गंगाधर सोमवारे, दिलीप गायकवाड, कांबळे टेलर, शेख नदीम साई आणि गुडमारिंग ग्रुपचे सर्व सहकारी मित्र सदस्य यावेळी एलआयसी शाखा व्यवस्थापक गंगाधरजी भुरके सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मंगाबोडी जंगलात झाडे लावून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला। आज निसर्ग सान्निध्यामध्ये LIC चे व्यवस्थापक गंगाधरजी भुरके व तसेच PRP चे विनोदभाऊ भरणे या निसर्ग सान्निध्यामध्ये आपला वाढदिवस आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहेत। तर या ठिकाणी बरेच आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले आहेत आणि हे पहा, बोलून घ्या, बोला विनोद भरणे। किनवट मॉर्निंग टीमचे अध्यक्ष आदरणीय गंगाधरजी भुरके सर, किनवट LIC चे किनवट माहूर तालुक्याचे व्यवस्थापक, आज त्यांचा वाढदिवस किनवटच्या या निसर्गरम्य जंगलामध्ये मंगाबोडीच्या फॉरेस्ट जंगलामध्ये आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने सर्व मॉर्निंग ग्रुपच्या टीमच्या सदस्याच्या उपस्थितीमध्ये
हा वाढदिवस आम्ही साजरा करत आहो आणि या वाढदिवसाचं विशेष असं आहे की या कोरोना महामारीच्या काळामध्ये ऑक्सिजन ने भरपूर लोक ते मरण पावलेले आहे आणि ऑक्सिजन ते लोकांना मिळालं पाहिजे आणि वनाचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने किनोटच्या त्या टकल्या मंगाबोळीच्या माळावरती आज वृक्षारोपण करून आदरणीय गंगाधरजी भुरके सरांचा वाढदिवस आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करत आहो। तेव्हा आज आपण सर्वांनी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं शुभेच्छा देऊन त्याचं अभिष्ट चिंतन करावे एवढंच मी आजच्या की त्यांनी केक कापून हे करावं त्या अगोदर आपले प्राध्यापक खुपशे सरांना विनंती करतो सरांना त्यांनी हार पुष्पहार घालावे। टीमचे सुशील कदम संदेश आमचे भाऊजी दांडेगावकरजी राठोड सर सर्वांनी हार घालावे आणि केक कापून वाढदिवस साजरा करावा त्यांचे गुरु राठोड सर। धन्यवाद सर। अतिशय उत्कृष्ट छान अशा निसर्ग सानिध्यामध्ये हा वाढदिवस संपन्न होत आहे। हॅपी बर्थडे टू यू। धन्यवाद। मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या उत्स्फूर्तपणे एवढ्या सकाळी आलात आणि माझ्या वाढदिवसाला मला अभिष्ट चिंतन केलं शुभेच्छा दिल्या। मी आपल्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे आणि मी सर्वांना एक विनंती करतो की प्रत्येकाने आम्ही जसं आज एक ओझाड टकल्या माळावर वृक्षारोपण करून आमचा वाढदिवस साजरा करतोय तसंच सर्वांनीही असंच करावं। आणि मी या प्रसंगी आमचे विनोददादा भरणे आमचे भाऊजी दांडेवकर सुशील भाऊ कदम तसेच आमचे मार्गदर्शक गुरुवर्य जाधव सर प्राध्यापक खुपसे सर तारपे मामा चाटे सर तसेच आमचे गंगाधररावजी कदम आमचे संदेश भाऊ भवरे आमचे LIC चे सहकारी राऊत आमचे नरवाडे सर आमचे LIC चे इतर आमचे सत्ता प्रवीण मामा नदीम साई सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे सकाळी आवर्जून शेखर डॉन शेखर सेठ आमचे गजान भाऊ आगरबोरे श्री कृष्णा रामतीर्थकर सर बबनराव वानखेडे आमचे जीवा भावाचे कलेचे काही तुकडे श्री निलगिरवार सर तसेच सोमवारेजी भावे आणि त्यांचे चिरंजीव एवढे सगळे जण आलेत तर आपण मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी अल्पोपहार घेऊन वृक्षारोपणाकडे आपण प्रस्थान करूयात। धन्यवाद। टीमचे अध्यक्ष आदरणीय गंगाधरजी भुरके सर किनवट LIC चे व्यवस्थापक किनवट माहूर तालुका LIC चे व्यवस्थापक आदरणीय गंगाधरजी भुरके सर यांचा वाढदिवस आज किनवटच्या गुड मॉर्निंग टीमच्या वतीने आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आमच्या टीमचे मार्गदर्शक प्राध्यापक आदरणीय विजयजी खुपशे सर हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही वनामध्ये जे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा जे उपक्रम राबवत आहो पर्यावरणाचं संतुलन टिकण्यासाठी वृक्षारोपण याकरिता ते आज आम्हाला मार्गदर्शन करतील आदरणीय विजयरावजी खुपशे सर। मॉर्निंग वॉक ग्रुपचे आमचे सहकारी आदरणीय गंगाराजू भुरके साहेब यांचा आज 37वा वाढदिवस आहे। या 37व्या वाढदिवसानिमित्त आम्ही या मंगाबोडीच्या जंगलामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांचा वाढदिवस जे वृक्षारोपण आहे झाडं आहेत हे झाडं लावून आम्ही त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। खरं म्हणजे मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये जे कोरोनाने या जगामध्ये जे थैमान माजवलेलं आहे या कोरोनामध्ये ऑक्सिजनाच्या अभावी अनेक लोक मृत्युमुखी पडलेले होते। कशामुळे पडले होते कारण निसर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होऊ लागलेला होता आणि या निसर्गाच्या ऱ्हासामुळे अशा प्रकारची जी नैसर्गिक अशा प्रकारची जी घटना आहे ही घटना या जगामध्ये या ठिकाणी घडत गेली आणि यामुळे आम्ही मॉर्निंग वॉकच्या टीमच्या सर्व सदस्यांचे जे वाढदिवस आहेत हे वाढदिवस याच पद्धतीने या ठिकाणी या जंगलामध्ये वृक्षारोपण या ठिकाणी लावून आम्ही साजरा करणार आहोत आणि आतापर्यंत या ठिकाणी साजरे केलेले आहेत। खरं म्हणजे
या निसर्ग सानिध्यामध्ये एवढं मोठं या भागामध्ये ऑक्सिजन या वातावरणामध्ये आहे आणि या वातावरणामध्ये अनेक आमचे सहकारी मॉर्निंग वॉक या ठिकाणी करून आपला आरोग्य सुदृढ राखण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। मी या प्रसंगी आमचे सहकारी आदरणीय गंगाधरावजी भुरके साहेब यांना सर्व मॉर्निंग वॉकच्या टीमच्या सदस्यांच्या वतीनं त्यांना भावी आयुष्य उत्तम अशा प्रकारचं आरोग्य लाभो, त्यांना चांगल्या प्रकारचं जीवन त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे प्रसंग या ठिकाणी येऊ एवढंच या प्रसंगी या ठिकाणी मी बोलतो आणि त्यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज या वाढदिवसाच्या निमित्त आपण गंगाधरजी भुरके साहेब शाखा व्यवस्थापक गंगाधरजी भुरके साहेब यांचं मनोगत जाणून घेऊ। धन्यवाद आदरणीय विनोददादा भरणेजी खुपसे सर, आमचे गुरुवर्य जाधव सर, आमचे सुशील भाऊ कदम, संदेश भाऊ भवरे, आमचे चंद्रमणी जी भावेजी, तसे जिथं जे आम्हाला इथं मदत केली खड्डे करू लागायला, आमचे श्री कांबळे सर टेलर, त्यानंतर दिलीपराव हां गायकवाड, तसेच आमचे चाटे सर, आमचे भाऊजी श्रीनिवास जी दांडेवकर, आमचे सहकारी एल आय सीचे राऊत सर बबनजी वानखेडे, नदीम, आमचे प्रवीण मामा, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की आपण इथपर्यंत आला चालत आणि या जे टकल्या माळ म्हणतो आपण बोडकी इथं आहे तिथं आपण आज वृक्षारोपण करणार आहोत। तर इथून पुढं प्रत्येकाचा वाढदिवस आपण असा साजरा करूयात आणि पर्यावरणाचं आपण संवर्धन करूयात। धन्यवाद, थँक्यू। धन्यवाद सर, आपण या सर्वांनी किनोट न्यूजला आपलं किनोट न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।